नमस्कार. सर्वप्रथम आमच्या आय टी ज्ञानकुम या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. 2022-23 या शैक्षणिक वर्षाची संच म्हणता शाळा स्तरावर अपडेट आणि फायनलाइज कशी करावयाची याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण तयार आहात ना? चला तर मित्रांनो सुरुवात करा. त्यासाठी आपल्या मोबाईलमधील किंवा लॅपटॉपमधील कम्प्युटरमधील कोणतेही स्वरूपाचे एक ब्राउझर ओपन करा. मी माझ्या लॅपटॉपमधील की गुगल क्रोम हे ब्राउझर ओपन करत आहे. या ब्राउझरच्या ॲड्रेस बारवर एज्युकेशन महाराष्ट्र असं नाव होता का आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर बघा मित्रांनो एज्युकेशन महाराष्ट्र नावाची ही वेबसाईट या ठिकाणी दिसली. त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा हा नवीन डॅशबोर्ड या ठिकाणी या वेबसाईटचा तयार झालेला आहे. तो आपल्याच्या या ठिकाणी दिसून येईल. तर त्यामध्ये बघा मित्रांनो स्टुडंट पोर्टल, स्किल पोर्टल, स्टाफ पोर्टल, संस्था पोर्टल, आरटीई 25% ॲडमिशन संच मान्यता अशा वेगवेगळ्या टॅब दिसून येतात. त्यापैकी तुम्ही या संच मान्यता टॅबला क्लिक करू शकता किंवा स्कूल पोर्टल या टॅबला क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्याच्या नंतर बघा मात्र स्कूल संस्था आणि संच मान्यता अशा टॅब दिसत आहेत. त्यापैकी संच मान्यता टॅबवरती क्लिक करा. त्या टॅबवरती क्लिक करायचं या ठिकाणी आपल्या शाळेचा ड्रेस कोड आणि पासवर्ड आणि त्यानंतर पासवर्ड टाकल्याच्यानंतर कॅप्स कोड टाका आणि लॉग इन करा. लॉग इन सक्सेसफुली डायरेक्टली प्लीज बीट अशा स्वरूपात म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो लॉग इन झाल्याच्या नंतर ताबोड करूच या ठिकाणी एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट सेज अशा डॅशबोर्ड या ठिकाणी दिसून येईल. हा डॅशबोर्ड आपण विस्तारित या ठिकाणी सर्वप्रथम वाचून घ्यावा. सन 2022-23 संच मंडळी दिनांक 1/12/2022 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती संच मान्यता लॉग इन वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये ॲड वर्किंग टीचिंग पोस्ट क्लिक करून योग्य अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदांची माहिती नोंद करून अपडेट व फायनलाइज करून त्यानंतरच ॲड वर्किंग नॉन टीचिंग पोस्टची नोंद पूर्ण करावी असे टॅब या ठिकाणी दिसण्यात आहे. त्याला क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी होम मध्ये सर्च आहे. त्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन आहे. बेसिक इन्फॉर्मेशन पूर्णपणे अपडेट आहे. त्यानंतर वर्किंग पोस्ट आहे. बघा वर्किंग पोस्ट मध्ये आपणास सर्वप्रथम त्यासाठी बघा मित्रांनो वर्किंग पोस्ट मध्ये वर्किंग स्टॉप या टॅबवरती क्लिक करा. या ठिकाणी बघा वर्किंग स्टॉप टीचिंग एज 2022 31 डिसेंबर 2022 रोजी जे पदे त्या शाळेमध्ये कार्यरत होती त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे. तर दुसरी मीडियम या ठिकाणी जे आहे ते सिलेक्ट करा. या ठिकाणी बघा मित्रांनो या शाळेमध्ये एकही शिक्षक मुख्याध्यापक कार्यरत नव्हता ज्यामुळे 0 या ठिकाणी दिलेलं आहे. टोटलमध्ये पण 0 होते. त्यानंतर 6वी ते 8वीपर्यंतची कार्यरत पदे या ठिकाणी एकही नव्हती त्यामुळे 1 लिहिले आहे. आणि त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट पोस्ट या ठिकाणी 2 पदे शिक्षके या ठिकाणी कार्यरत होती म्हणून 2 आकडा लिहित आहे. अपडेट आणि 2 आकडा या टाकून अपडेट करत आहे. पुन्हा अपडेट केल्याच्यानंतर पुन्हा आणखी आपल्याला अशा ठिकाणी अपडेट केल्याच्यानंतर आता फायनलाइज करायचं आपल्याला. डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज ओके. आणि ह्या बघा या ठिकाणी बघा वर्किंग स्टॉप टीचिंग ही टॅब अपडेट आहे फायनलाइज झालेले. त्यानंतर वर्किंग स्टॉप नॉन टीचिंग या टॅबवरती क्लिक करायचे आहे. या टॅबवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी जर सुपरिटेंडेंट हेड क्लर्क सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क लॅब असिस्टंट अशा स्वरूपाची पदं जर आपल्या शाळेत कार्यरत असतील तर त्यांची संख्या द्या. अन्यथा 0000000000 अशा स्वरूपाच्या काही ना काही तर तुम्हाला भरावं लागेल. या शाळेमध्ये या नॉन टीचिंग स्टाफचा एकही कर्मचारी कार्यरत नसल्यामुळे या ठिकाणी मी 0000 टाकत आहे. 0000 टाकून नंतर अपडेट करत आहे. अपडेटेड डाटा अपडेटेड सक्सेसफुली बनत आहे. त्यानंतर पण आपल्याला फायनलाइज करायचं.
आता डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज एवढं ओके करत आहे बघा. ओके केल्याच्यानंतर बघा पूर्णपणे या ठिकाणी आता या ठिकाणी बघा मित्रांनो वर्किंग पोस्टमध्ये वर्किंग स्टॉप नॉन टीचिंग आणि वर्किंग स्टॉप टीचिंग हे दोन्ही टॅब या ठिकाणी अपडेट आणि फाईलला झालेले. त्यानंतर बॅकलॉग फॉर इंट्री टीचिंग अँड नॉन टीचिंग टॅब या टॅबमध्ये आपल्या स्पर्धा स्वरूपाची बदल करायची गरज नाही. तुमच्या शाळेमध्ये दोनपेक्षा जास्त पदे माध्यम जर असतील तरच त्या ठिकाणी त्या टॅबवरती क्लिक करा आणि आता या टॅबला आपल्या स्पर्धा स्वरूपाची बदल करायची गरज नाही. आता आपण ही जी शाळेची माहिती भरलेली आहे ती कशी म्हणजे अपडेट आणि 100% झालेली आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण त्या ठिकाणी या टॅबवरती क्लिक करू शकता. या ठिकाणी बघा या ठिकाणी खापरकडा ही शाळा वगैरे स्टेटसमध्ये फाईनलाइज दाखवत आहे. अशा स्वरूपाची जोपर्यंत आपली शाळा अपडेट आणि फायनल स्टेटस स्कूल स्टेटसमध्ये फाईनलाइज दाखवत नाही तोपर्यंत आपण आपल्या शाळेची माहिती भरत राहावी. अशा प्रकारचं फाईनलाइज नाव आल्याच्यानंतर असं समजून घ्यावं की आपल्या शाळेची 100% माहिती या ठिकाणी भरून झालेली आहे. या व्हिडिओच्या संदर्भात संचमानतेच्या संदर्भात आपण कोणत्या स्वरूपाची अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन आम्हाला नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.